इथे काय करतेस? मंजुरी नाही आहे ना म्हणून. मग मग काय? नाही, मला माहिती होतं तुला पुण्याहून यायला उशीर होईल, म्हणून म्हटलं तुला काही हवंय नकोय का ते बघावं. दूध आणू का तुझ्यासाठी? काही गरज नाहीये, जा तू इथून. सत्यजित प्लीज, तू माझ्याशी असं का वागतोयस? प्रिया, तुझ्या कुठल्याच प्रश्नाची उत्तर द्यायला मी बांधील नाही. नको देऊस उत्तर, पण निदान माझ्याशी एका माणसासारखा तरी वाग. सत्यजित, मला माहितीये मधल्या काळात जे काही झालं ते मी मान्य करते ना, माझी चूक होती आणि मी सुधारण्याचा प्रयत्नही करते, पण तू जर असाच वागत राहिलास तर नाही जमणार मला. हे बघ सत्यजित, मला जो माझा खूप चांगला मित्र होता तो सत्यजित परत हवाय. प्लीज, आपल्यामध्ये जे काही झालं ते विसरून सगळं मागे टाकून आपण पुन्हा एकदा नव्याने मैत्री नाही करू शकत का? जेव्हा तू ते सगळं मागे टाकशील प्रिया, त्या दिवशी आपण बोलू. बाहेर जाताना दार लावून घे.